रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनं पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली, मात्र निर्णय होऊ शकलेला नाही. न्यायालय शुक्रवारी रिया आणि शोविकच्या जामिनावर निर्णय देणार आहे. रियाला मंगळवारी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर रियाची भायखळा महिला कारागृहात रवानगी करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं रिया चक्रवर्तींची अटक केल्यानंतर तिनं जामिनासाठी अर्ज केलेला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयनं अजूनपर्यंत रिया चक्रवर्तीला अटक केलेली नाही, मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीच्या फासात ती पूर्ती अडकली आहे. या संपूर्ण प्रकरणात 9 लोकांची अटक अजून झालेली आहे. रिया चक्रवर्ती ही 9वी आरोपी आहे. तिला भायखळ्याच्या महिला कारागृहामध्ये